Mare! Maharashtra Navnirman Senyanta! Jeso! हे काय निस्तारे तोल्यात पाहिजे तोल्यात पाहिजे तोल्यात पाहिजे गली गली में शोर है। आमचा बंदोबस्त करण्यापेक्षा त्या गुंडाचा बंदोबस्त जाऊन तिथे करा, तिथे आम्हाला तुमच्या आवश्यकता आणि शांततेचे मार्ग आहे. प्रमाणे पण तुम्ही काही नाही केलं. एक दुसरी गोष्ट, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कारी करणे, फिर्याद दाखल करणे, कोणी फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल, हा कधीचा 2010 पासून तुम्ही का फिर्यादी दाखल नाही केल्या यांच्यावर का नाही केल्या? 2010 पर्यंत तुम्हाला माहिती आहे तुमचं हायकोर्टामध्ये अपील आहे, प्रतिज्ञापत्र अफिडेविट तुम्ही सादर केलेलं आहे का? आम्ही कुठल्या 2010 ह्याच्यावरनं तेव्हा तुम्हाला शासनाने एक दिलं कोर्टाचे आदेश, तुम्ही काय केलं? कोर्टाचा अवमान केला तुम्ही. आणि हा अवमान करत असताना कोर्ट ऑफ कंटेंट आम्ही तुमच्यावरती करायचं का कोर्ट ऑफ कंटेंट? आता हे 2010 पासून तुम्ही का नाही केलं मला सांगा बरं. एक झालं तुमचं, आता फॉरेस्ट झालं अनधिकृत आक्रोशक वापराच्या नोंदी घेऊन कारवाई करणे, एक 31/7/16 ते 31/8 आजपर्यंत का नाही केलं? केलेत का तुम्ही? तुम्हाला हे शासनाने दिलेलं आहे ना सर्व. मग शासनाने सर्व जर दिलेलं असताना तुम्ही हे काय आम्हाला काय याची? आमचे आंदोलन, आमची मागणी आहे की त्याला पहिला मोका लावा, त्याला MRDP लावा, तिकडचं अनधिकृतपणे बांधकाम दिवसाला 150 ते 200 आत्ता पण झोपड्या चाळी तिथे बांधकाम चालू आहे, ते कोणाच्या आशीर्वादानं चालू आहे? हे ताबडतोब बंद झालं पाहिजे आणि त्याला ताबडतोब अरेस्ट झाली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एक ट्रस्ट चालतं, त्या ट्रस्टमध्ये या सर्वांचे कारनामे चालतात, त्याचे गुंड घेऊन तो त्या ठिकाणी बसतो, शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो, धमकावतो, पोलिसांना पत्रकारांना धमकीचे फोन येतात, मीडियावाल्यांना धमकीचे फोन दिले जातात आणि तिथे ताकद एक वेगळी ताकद त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा गुंड आहे, याला ताबडतोब अरेस्ट करा आणि त्याला त्याच्या गावी पाठवा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हजार भूखंड जवळपास आमच्या माहितीप्रमाणे त्याचे आम्हाला सर्वे नंबर आमच्याकडे आहेत, ते वन खाते आणि महसूल खाते आणि नवीन शर्तीच्या आदिवासींच्या जागा यांनी बळकट केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जवळपास 5000 झोपड्या या प्रांत तहसीलदार, आपले वन खातं आणि महानगरपालिका यांच्याशी हात मिळवणी करून यांनी बांधलेलं आहे. आणि ज्या चाली बनतात तर त्याचा मलिदा हे प्रशासन, महानगरपालिका असू द्या, तहसीलदार असू द्या, वन खाते असतात, या त्याचा मलिदा खातात आणि जो तिथे उद्रेक होतो त्या उद्रेकाला पोलीस प्रशासनाला पाठवून तो उद्रेक थांबवण्याचा प्रयत्न करतात. जर मलिदा हा खाली ह्या लोकांनी खायचा आणि मार पोलिसांनी खायचा अशी परिस्थिती आज या वाघरार भागात दारा या रंदा या नावाने बिल्डरांनी चालू केलेल्या आहे. आज जर महानगरपालिकेची काही सुविधा असतील, पाण्याची सुविधा असतील, रस्त्याच्या सुविधा असतील, गटरच्या सुविधा असतील, त्या त्याला हे प्रशासन जिम्मेदार आहेत, कारण इतर ठिकाणी जे सुविधा आहे पुरत नाही त्या तिकडे कशा पुरतील आणि इकडे एवढे वस्ती झालेले आहेत त्या लोकांना कुठल्या सुविधा देतील? कारण ह्या जे चाललेलं आहे ह्या प्रशासन त्याला कारणीभूत आहे, त्यांना त्यांच्यावर मोका अंतर्गत या दारारंदावर कारवाई व्हावी अशी आमच्या मनसेची मागणी आहे. एक टोटल एरिया आत्ताच सांगणं अवघड आहे, कारण त्यामध्ये त्यासाठीच आपण डेप्युटेशनला त्यांची मदत घेतलेली आहे. काल त्या बैठकीला तेही होते, त्याचा सर्वे होणंही आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला त्यात प्रत्यक्षात कळेल की ते फॉरेस्टची लँड किती आहे, खाजगी जागा किती आहे, आदिवासींना नवीन शर्तीवर दिलेली जागा किती आहे, या गोष्टी त्या सर्वेनंतर लक्षात येतील. त्यामुळं कारवाई करताना काही आणि कारवाई ही संयुक्त म्हणजे आता यात महसूल आहे, वनविभाग आहे, महापालिका आहे, पोलीस प्रशासन या सर्वांच्या वतीनेही करण्यात येत आहे. नाही त्या दिवशी ज्या काही घटना झाल्या त्या संदर्भात त्या संबंधित व्यक्तींच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत आणि यापुढेही असं काही प्रकार घडले तर त्याच्यावर कारवाई होत राहील. नाही मागील त्यांच्यावर असलेले काही गुन्हे आहेत त्यांची माहिती घेण्यात येईल आणि त्यानुसार पोलीस प्रशासनाला त्याबाबत योग्य ते प्रस्ताव सादर करण्यास सुचवला जाईल. नाही कारवाईची रूपरेषा एकंदरीत ठरलेली आहे, फक्त कालावधी जो आहे त्यामध्ये 2-3 विषय महत्त्वाचे, सर्वे वगैरे हा जो विषय आहे
आणि प्लस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे फिक्स वेळ सांगता येणार नाही, म्हणून ती कारवाई निश्चित होईल.